शिवाजी महाराजांनी दिलेल्या सामाजिक एकतेची शिकवण सावंतवाडी वासियांनी जपली. शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीराम वचन मंदिर येथे सर्व धर्मीय एकत्र येत मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. सावंतवाडीतही त्याच दिमाखात आणि मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सावंतवाडी वासियांनी साजरा केलेला जयंतीचा हा उत्सव खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला. शिवजयंतीच्या निमित्ताने शहरातील सर्व धर्मीय बांधव एकत्र आले होते. महाराजांनी दिलेली एकतेची शिकवण सर्वांनी जपली. श्रीराम वचन मंदिर येथे एकत्र येत शिवजयंती साजरी केली. मुखात जय भवानी जय शिवाची चा जयघोष करीत शिवजयंती साजरी केली. यावेळी तिथे आलेला प्रत्येक बांधव कोणीही अमुक एका जातीचा किंवा धर्माचा नसून प्रत्येक जण शिवाजींचा मावळा म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाला होता. एखादा नेता आणि त्याचे मानणारे, ज्यावेळी त्याचे मानणारे हे फक्त त्याची वेशभूषा अवलंबती किंवा वेशभूषेप्रमाणे राहतील, तर ते त्या थोर व्यक्तीचे, त्या राजाचे पूर्णपणे फॉलोअर्स होऊ शकत नाही. कारण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचे आचार विचार. आणि ज्याप्रमाणे एखादा महापुरुष वागतो, त्याची जी आचार विचार ह्या गोष्टी असतात, एखाद्याला त्या राजाचे, त्या थोर पुरुषाचे जर अवलोकन करायचे असेल तर त्याला सुद्धा त्याच्या आचार विचाराप्रमाणे चाललं पाहिजे. या ठिकाणी बरीचशी हिस्ट्री आली शिवाजी महाराजांबद्दल, कसे त्याच्यामध्ये इतर धर्मीयसुद्धा होते आणि त्यांनी फक्त विशेष एका धर्मालाच बरोबर घेऊन चालले नाही किंवा राज्य केलं नाही, तर राज्यामध्ये सुद्धा इतर धर्मीय होते, त्यांच्यावरसुद्धा शासन केलं, त्याच्या स्वतःच्या फौजामध्ये सुद्धा इतर धर्मीय होते, त्याच्याबरोबर त्यांनी इतर धर्मियाबरोबर युद्ध केलं. तर या ठिकाणी एकच मॅसेज आपल्या समोर येतोय की एखाद्या थोर पुरुषाला, एखाद्या अशा महापुरुषाला एखाद्या विशिष्ट हद्दीमध्ये बांधणे, धर्माच्या चष्म्यातून, धर्माच्या नजरेतून बघणे हे त्या व्यक्तीचं किंवा त्या महापुरुषाचं हा अनादर करणे असंच मी समजेन. फादर मगाशी बोलले की दोन चॅप्टर हे देवाच्या हातात आहे. त्यामधला पहिला चॅप्टर जन्म, तिसरा चॅप्टर मृत्यू, मधला जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आपल्या हातात आहे असं फादरांनी आत्ता जे भाषण केलं त्यामध्ये सांगितलं. मित्रांनो, हा जो दुसरा चॅप्टर आहे हा चॅप्टर आपण प्रॅक्टिकल ॲप्रोच घेऊन छत्रपतींचे विचार प्रत्यक्षात सर्व जातीय धर्माच्या लोकांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. कारण इतिहास सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक वेळी आपण एकत्र येऊन इतिहासावर बोलण्यापेक्षा मधला जो दोन नंबरचा चॅप्टर आहे आपण माणूस आहोत. आणि माणूस असताना मी वकिली करतो, माझा पेशा वकिली आहे. मी वकिली करत असताना पक्षकारांना काय समाधान देतो, पक्षकारांची किती प्रॅक्टिकल आणि किती प्रामाणिकपणे वागतो हा दुसरा चॅप्टर आहे. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापला जो बिझनेस करता त्या बिझनेसप्रमाणे प्रॅक्टिकल ॲप्रोच घेऊन प्रत्येकाने जे जी माणसं आपापल्या पेशात आपल्याकडे येतात त्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे छत्रपतींची शिवजयंती प्रत्येकाने साजरी केली असं प्रत्यक्षात आचरणात येईल असं माझं वैयक्तिक मत आहे. आज आपण पाहतोय की याच्या मुळाशी जर आपण जायला लागलो तर असं दिसतंय की समाजामध्ये ज्या गोष्टी नव्हत्या, शिवायच्या काळामध्येही नव्हत्या किंवा नंतरही ज्याला आपण पूर्वगामी महाराष्ट्र करायला त्याच्यामध्ये नव्हतं, की ज्या आता मांडण्याचा आणण्याचा प्रयत्न केला जातो हा कावा ओळखणं गरजेचं आहे. कारण याच्यामुळे कसं व्हायला लागलेलं आहे की आपल्यामध्येच नसलेल्या खोट्या अस्मिता जागृत केल्या जाते. शिवाजी महाराजा हिंदूंचा होता किंवा त्याच्यापेक्षा मराठ्यांचा होता हे खासून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आजसुद्धा आपल्याकडे प्रत्येकाकडे व्हॉट्सअप वगैरे आहे, आपण जर बघितलं की आपल्याला जे पोस्ट आहे शिवाजी महाराजांचा अगदी अभिनिवेशामध्ये गुणगौरव करणारे पोस्ट या मराठा समाजात मित्रांना किंवा मंडळींकडून आलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये ब्राह्मणांच्या संदर्भामध्ये
चिथावणीखोर भाषा वापरणारे किंवा ब्राह्मणांची बदनामी करणारे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, हे जे मेसेज आले ते मराठी समाजातले किंवा तत्सम समाजातले लोक पाठवतात. आणि शिवाजी महाराजांची बदनामी करणारे किंवा शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये, जसं मी आता उदाहरण दिलं रामदासांचं वगैरे, तशा पद्धतीने खोटा इतिहास आपल्या समोर आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते बऱ्याचशा ब्राह्मण समाजातल्या तरुणांकडून आल्या दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने हा समाज एक समाजाचं एक ध्रुवीकरण होताना दिसत आहे. समाज संपूर्णपणे दोन गटांमध्ये, तटांमध्ये किंवा विचारांच्या गटांमध्ये एक दुभागला कसं जाईल हे बघणाऱ्या प्रवृत्ती जाणीवपूर्वक काम करत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा काळामध्ये विशेषतः आपल्यासारखी जी विचार करणारी किंवा विचारांच्या क्षेत्रामध्ये वावरणारी जी मंडळी आहेत, त्यांचं हे काम आहे की आपण हे कुठेतरी रोखलं पाहिजे. आणि त्याच्याकरता अशा पद्धतीने अशा एखाद्या व्यासपीठावर एकत्र येण्याची कधी नव्हे एवढी मोठी गरज निर्माण झाली. खरा इतिहास सांगणं, खरे विचार मांडणं, त्या संदर्भामध्ये युवकांना विशेषतः जे भटकवणारे लोक आहेत त्यांच्यापासून परावृत्त करणं आणि खऱ्या विचारांपर्यंत त्यांना घेऊन जाणं.